Hello everyone. So next point is entrepreneurial development program, that is EDP. As the term itself denotes, EDP is program meant to develop entrepreneurial abilities among the people. In other words, it refers to inculcation, development and polishing of entrepreneurial skills into a person needed to establish and successfully run his or her enterprise. Thus, the concept of entrepreneurship development program involves equipping a person with the required skills and knowledge needed for starting and running the enterprise. Entrepreneurship development program, of course, entrepreneurship sector is ग्रोथ झाली पाहिजे तर त्याच्यासाठी हा प्रोग्राम डेव्हलप केला गेला. तर त्याच्यामध्ये स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइजेस ज्या आहेत तर त्या जास्त फोकस केल्या जातात. वेल डिझाईन ईडीपी इंडिव्हिज्युअल्स थ्री टायर्ड अप्रोचेस. First, developing human motivation and sharpening entrepreneurial traits and behavior. Then, guidance of industrial opportunities, incentives, facilities, rules and regulations. Then, developing managerial and operational capabilities. याच्यातून तीन पद्धतीने हेल्प केली जाते. तर पहिली आहे की एंटरप्रेनरशिपसाठी मोटिवेट केलं जातं. त्याचे रिगार्डिंग जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर ते सांगितले जातात. त्याच्याबद्दल अवेअरनेस आहे किंवा नॉलेज आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं. दुसरं आहे की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा त्या रिगार्डिंग इंडस्ट्रीचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत किंवा लॉज आहेत तर ते समजावून सांगितले जातात. आणि तिसरं आहे तर मॅनेजरल आणि ऑपरेशनल कपॅबिलिटी कशी डेव्हलप करायची तर त्याच्यासाठी हेल्प केली जाते. इम्पॉर्टन्स, एंटरप्रेनर्स आर कन्सिडर्ड ॲज एजंट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. ते क्रिएट वेल्थ, जनरेट एम्प्लॉयमेंट, प्रोव्हाइड न्यू गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रेज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ईडीपी इज अन इफेक्टिव्ह वे टू डेव्हलप एंटरप्रेनर्स विच कॅन हेल्प इन accelerating the pace of socio-economic development, balance regional growth and exploitation of locally available resources. It can also create a gainful self-employment, and EDP equips entrepreneurs and makes them competent to anticipate and deal with a variety of problems that may that any entrepreneur may have to face. The importance काय तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तर ती इम्प्रूव्ह होते. त्याच्यानंतर नवीन गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या अवेलेबल होतात. वेल्थ जनरेट होते, एम्प्लॉयमेंट जनरेट होते. तर हे त्याचे इम्पॉर्टन्स आहेत किंवा ह्याचे यूज आहेत की त्याच्यामुळे एंटरप्रेनरशिप जी आहे तर इम्पॉर्टंट रोल प्ले करते इकॉनॉमीमध्ये. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ. ईडीपी कॅन बेनिफिशियल इन फॉलोइंग वेज इकॉनॉमिक ग्रोथ की पर कॅपिटा इन्कम आणि जीडीपी रेट मध्ये सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ होते. बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. रिजनल डेव्हलपमेंट कशी केली जाईल तर रुरल सेक्टर्स जे आहेत किंवा अंडर डेव्हलप एरिया जे आहेत तर तिथपर्यंत जाऊन तिथल्या लोकांना ह्या फॅसिलिटीज आहेत किंवा तिथल्या लोकांकडे लोकांना त्यांचे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी हेल्प केली जाते. तर त्याच्यामुळे रिजनल डेव्हलपमेंट सुद्धा होते. देन इलिमिनेट पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट की लोकांना एंटरप्रेनरशिपसाठी मोटिवेट केलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना इन्कम सोर्स जो आहे किंवा वेल्थ जी आहे तर ती जनरेट होते. आणि दुसरे आहे एम्प्लॉयमेंट.
की एक बिझनेस जेव्हा स्टार्ट होतो तर त्याच्यावर 10 लोक जे आहेत तर त्यांना ती 10 लोक एम्प्लॉयड होतात. म्हणजे एका बिझनेसमुळे 10 कुटुंब जे आहेत तर त्यांची पोट भरत असतात. तर हा पण एक फायदा आहे. दुसरा ऑप्टिमम यूज ऑफ लोकल रिसोर्सेस, की लोकल रिसोर्सेस काय आहेत तर ते फुल्ली युटिलाइज केले जातात. मग त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस आहेत, फायनान्शियल आणि ह्युमन रिसोर्सेस आहेत. तर त्याच्या थ्रू ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू एंटरप्रेनर्सना मोटिवेट केलं जातं. आता लोकल रिसोर्सेस कन्सिडर करायचे झाले तर कोकण रिजनमध्ये जर कुठला बिझनेस अपॉर्च्युनिटी किंवा कुठला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जर सांगत असतील किंवा मोटिवेट करत असतील तर पहिलं आहे बागायती, म्हणजे मँगो, त्याच्यानंतर जॅकफ्रूट, त्याच्यानंतर जॅमून आणि कॅशोनट, कोकोनट, मग त्यांचे जे काही सब प्रोडक्ट आहेत किंवा आपण काय म्हणतो त्याच्यापासून बनणारे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे पल्प असतील, ज्युसेस असतील, तर ह्या गोष्टी आहेत तर ह्याचा बिझनेस करता येऊ शकतो. तर हे लोकल आणि नॅचरल रिसोर्सेस आहेत. ही क्लायमॅटिक कंडिशन जे आहे तर त्याच्यामुळे त्या प्रोडक्टची टेस्ट आणि त्याचं प्रोडक्शन जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जाऊ शकतं. देन सक्सेसफुल लॉन्चिंग ऑफ न्यू युनिट, EDP डेव्हलप मोटिवेशन अँड कॉम्पिटन्स अँड स्किल नेसेसरी फॉर सक्सेसफुल लॉन्चिंग मॅनेजमेंट अँड ग्रोथ ऑफ द एंटरप्राइज. सक्सेसफुली एंटरप्राइज जे आहे तर ती लॉन्च कशी करायची, स्टार्ट कशी करायची, तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग जे आहे तर ते करून दिलं जातं. एम्पॉवर न्यू जनरेशन एंटरप्राइज, EDP इन कॅल्क्युलेटिंग एंटरप्रेन्युरियल कपॅबिलिटीज अँड स्किल इन द ट्रेनिंग, क्रिएट न्यू जनरेशन एंटरप्रेन्युअर हू हिटर टो वॉज नॉट अन एंटरप्रेन्युअर. न्यू जनरेशन एंटरप्रेन्युअर म्हणजे ज्या नवीन आयडियाज किंवा नवीन प्रॉडक्ट जे आहेत तर ते मार्केटमध्ये इन्व्हेंट करतील किंवा क्रिएटिव्हिटी दाखवतील. नेक्स्ट आहे नीड्स ऑफ EDP. एंटरप्रेनर पजेस सर्टन कॉम्पिटन्सीज ऑर ट्रेड. दीज कॉम्पिटन्सीज ऑर ट्रेड आर दी अंडरलाईन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एंटरप्राइजेस विच रिझल्ट इन सुपेरियर परफॉर्मन्स अँड विच distinguishes successful enterprises from the unsuccessful ones. इतर कॉम्पिटन्सीजवर त्या एंटरप्राइजच्या क्वालिटीवर त्या परफॉर्मन्सवर डिपेंड करतं की एंटरप्राइज सक्सेसफुल होईल की अनसक्सेसफुल होईल. फॉर एक्झाम्पल की सगळा सेटअप करून दिलाय पण तरी सुद्धा त्या बिझनेसमध्ये त्या बिझनेस ऍक्टिव्हिटीजवर जर होल्ड नसेल, कंट्रोल नसेल, तरी तो बिझनेस काय होणार आहे, लॉस मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आहे नीड फॉर अचीवमेंट कुड बी इंट्रोड्यूस टू इंडक्टेड अ 5-year एक्सपेरिमेंटल स्टडी लाईक काकीनाडा. That is one of the prosperous district of Andhra Pradesh in India in collaboration with small industries, extension and training institutions, Hyderabad. In fact, the Kakinada experiment could be treated as a precursor to the present day EDP input on behavioral aspect. In a sense, Kakinada experiment is considered as the seed for the entrepreneurship development program in India. This fact reminds that it was the Kakinada experiment that made people appreciate the need for the importance of entrepreneurial training
now popularly known as EDP, to induce motivation and competence among these young prospects to entrepreneurs. आता काकीनाडा एक्सपेरिमेंट जो होता तर तो ट्रेनिंग रिलेटेड एक्सपेरिमेंट होता की जेणेकरून एंटरप्रेन्युरियल डेव्हलपमेंट व्हावी. तर तो नंतर ईडीपी म्हणून ओळखला जाऊ लागला. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ ईडीपी. फर्स्ट आहे डेव्हलप अँड स्ट्रेंथन द एंटरप्रेन्युरियल क्वालिटी दॅट इज मोटिवेशन ऑफ नीड फॉर अचीवमेंट. Then analyze environmental setup relating to this small industry and small businesses. Select the product, then formulate for proposal for the product. Understand the process and procedure involved in the setting up a small enterprise. Know the source of help and support available for starting a small scale industry. Require the necessary managerial skills required to run a small scale industry. Know the pros and cons in becoming an entrepreneur. Appreciate the needed entrepreneurial discipline. Besides, some of other important objectives of EDP are to let the entrepreneur himself or herself set or reset objectives for his or her enterprise and strive for their realization. Prepare him or her to accept the uncertainty in running a business. Enable him or her to take decisions. Enable to communicate clearly and effectively. Develop a broad vision about the business. Make him subscribe to industrial democracy. Develop passion for integrity and honesty. Make him learn competence with law. आता हे जे पॉइंट आहेत तर ह्याच्यामधले पॉइंट एक्सप्लेन करते की एकतर एंटरप्रेन्युरियल डेव्हलपमेंट झाली पाहिजे तर त्याच्यामुळे मोटिवेशन मोटिवेट केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते सांगितले जातात. त्याच्यानंतर बिझनेसेस आर अनसर्टन इन नेचर तर त्याच्याशी डील कसं करायचं तर ह्या क्वालिटीज ज्या आहेत तर त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग ऍबिलिटी जी आहे ती त्यांनी डिसिजन घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर कम्युनिकेट जे आहे तर ते क्लिअरली आणि इफेक्टिव्हली केलं गेलं पाहिजे की जेणेकरून बिझनेसेस मध्ये काही प्रॉब्लेम होत असेल किंवा त्यांच्या ज्या काही आयडियाज ज्या आहेत तर ते इफेक्टिव्हली मांडू शकतील किंवा सांगू शकतील. त्याच्यानंतर प्रोडक्टचं प्रपोजल जे आहे तर ते कसं फॉर्म्युलेट करायचं, प्रोसेस कशी जनरेट करायची, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल किंवा सर्व्हिसची प्रोसेस असेल, त्याच्यानंतर कुठले मॅनेजरल स्किल्स जे आहेत तर ते अडॉप्ट केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर एंटरप्रेनर बनल्यानंतर जे प्रोज अँड कॉन्स आहेत तर ते माहीत असायला हवेत आणि ते ऍक्सेप्ट करून मग पुढे जायला हवेत. कधी लॉस होऊ शकतो, कधी खूप जास्त प्रॉफिट होऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्यात. नेक्स्ट आहे फायनान्स ऑप्शन अवेलेबल टू एंटरप्रेनर. फर्स्ट आहे स्मॉल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन लोन. The SBA is a federal government agency that provides financial assistance to new and existing businesses. Offices exist throughout the United States to assist small businesses. The business cash flow is the primary consideration for a loan. आता स्मॉल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन लोन जे आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं की छोटे एंटरप्राइजेस आहेत किंवा छोटे बिझनेसेस आहेत तर त्यांना हे लोन प्रोव्हाइड केलं जातं. दुसरं आहे रिटायरमेंट फंड. इफ यू हॅव अ इंडिव्हिज्युअल रिटायरमेंट अकाउंट और 401k रिटायरमेंट प्लॅन यू माईट विथड्रॉ फंड टू इन्व्हेस्ट इन अ न्यू बिझनेस और प्रोव्हाइड कॅपिटल फॉर कंपनी. जर रिटायरमेंट प्लॅन असेल तर त्याच्यातले जे फंड आहेत तर ते विथड्रॉ करता येऊ शकतात किंवा त्याच्या अगेन्स्ट लोन घेतलं जाऊ शकतं.
आणि ते नवीन बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करता येईल. दुसरं आहे प्रायव्हेट लोन. यू माइट नीड कम्प्लीट फंडिंग ऑफ युअर न्यू बिझनेसेस ऑर लोन अमाऊंट दॅट ऑगमेंट्स युअर एक्झिस्टिंग फंड. कन्सिडर अ लोन फ्रॉम फॅमिली ऑर फ्रेंड. एक्झिक्युट अ लोन नोट दॅट डिफाइन्स द लोन अमाऊंट अँड टर्म्स इन्क्लुडिंग द इंटरेस्ट रेट. This document become a business record that might affect business profits and taxes. Private loan family or friends असतील किंवा अगदी एखाद्या बँकेकडून घेतलं असेल तर सॉरी फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत किंवा एखाद्या पर्सन कडून घेतलं असेल रिलेटिव्ह कडून तर ते जे आहे तर प्रायव्हेट लोन म्हणून ट्रीट होईल. तर त्याची नोट बनवावी लागेल. त्यामध्ये जे टर्म्स अँड कंडिशन आहेत की किती रेट मध्ये किती इंटरेस्ट रेटने जे आहे तर ते रिटर्न केले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे पर्सनल क्रेडिट कार्ड. ऑल्दो इट इज अ बेस्ट टू सेपरेट पर्सनल अँड बिझनेस ट्रान्झॅक्शन यू माइट कन्सिडर युजिंग युअर पर्सनल क्रेडिट कार्ड टू स्टार्टअप अ कंपनी. कीप रेकॉर्ड ऑफ बिझनेस रिलेटेड चार्जेस टू युअर क्रेडिट कार्ड. दिस फंडिंग माइट build equity in the company. However, you might elect instead to reimburse yourself from future revenue. Credit personal credit cards kya hai tar ke organization ka transaction karte kiwa business transaction karte jab use ke liye gele asti tar in future jo revenue generate honar hai tar tyachatun ti amount reimburse hou shakte. Dusra hai personal bank loan. You might initiate a personal bank loan that you personally guarantee perhaps with the lien of your home. If your company has other owners, they are not liable for this debt regardless of the company's uses of funds that you provide. However, you might consider documenting a personal loan to company in the amount provided by you. पर्सनल लोन तुम्हाला माहित असेल की पर्सनल लोन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत बँक आहे किंवा कॉपरेटिव्ह बँक आहे तर त्या प्रोव्हाइड करतात. तर पर्सनल लोनसाठी टर्म्स अँड कंडिशन खूप कमी असतात त्याच्या कम्पॅरेटिव्हली बाकीच्या लोन प्रोसेसपेक्षा. पण त्याचा इंटरेस्ट रेट जो आहे तर तो कम्पॅरेटिव्हली हाय असतो. तर पर्सनल लोन ते तुमच्या नावावर असेल आणि तुमचे पार्टनर्स जे आहेत किंवा कंपनी पार्टनरशिप मध्ये असेल किंवा बाकीचे ओनर्स आहेत तर डॉक्युमेंट जे आहेत त्याचे पर्सनल लोनला तुमचे डॉक्युमेंट जाणार आहेत जो पर्सन लोन काढणार आहे आणि ती अमाऊंट जी आहे तर ती पे करण्यासाठी तो पर्सन लायबल असणार आहे. नेक्स्ट आहे वेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर. वेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर्स प्रोव्हाइड फंड टू अर्ली स्टेज स्टार्टअप कंपनी. त्याच्यामध्ये फ्रँचायझिंग मर्जर अँड ऍक्विजिशन अँसिलरायझेशन बीपीओ हे टाईप जे आहेत तर ते इन्क्लूड होतात. स्टार्टिंग फ्रॉम दी स्क्रॅच अँड एंटरप्रेन्योर स्टार्ट अ बिझनेस विथ न्यू आयडिया विथ may not find support in the existing business environment. He has to build a business around his idea. कुठल्याही नवीन बिझनेस जेव्हा स्टार्ट केला जातो किंवा नवीन बिझनेस आयडिया मधून बिझनेस स्टार्ट केला जातो तर तो मार्केटमध्ये नवीन असतो किंवा ते प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन असतं तर स्क्रॅच आयडिया जे आहे तर ती एंटरप्रेनरशिप मध्ये यूज करणं आणि बिझनेस स्टार्ट करणं. दुसरं आहे फ्रँचायझिंग. अँड ओनर ऑफ ए ट्रेडमार्क प्रोडक्ट ऑर सर्व्हिस विथ एक्सक्लुझिव्ह राईट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड मॅन्युफॅक्चरिंग टू अन इंडिपेंडंट कंपनी फॉर अ फ्री अँड को फाउंडिंग टू स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. फ्रँचायझर जो आहे तर ट्रेडमार्क किंवा कॉपी राईट जे आहेत तर ते त्याच्याकडे असतात डिस्ट्रीब्युशनचे मॅन्युफॅक्चरिंगचे. तर फ्रँचायझी प्रोव्हाइड करण्यासाठी ज्या टर्म्स अँड कंडिशन जे आहेत तर त्या फुलफिल कराव्या लागतात. त्याच्यानंतर त्याच्यातला जो प्रॉफिट शेअर जो आहे तर तो फ्रँचायझरला शेअर करावा लागतो.
Next, there are three types of franchising. First one is the product franchising. Product sales of finished goods with just mere display of goods, which facilitates easy accessibility of the product that customer also actually sells transaction without any value addition. आता जे प्रोडक्ट प्रोडक्ट फ्रँचायझिंगमध्ये पण जे आउटलेट आहे तर ते कन्सिडर करू शकतो. तर त्याच्यामध्ये शू कंपनी असेल, शू कंपनी तर रिबोक आहे किंवा पुमा आहे, तर हे काय आहेत, तर ह्याच्या फ्रँचायझी आहेत, किंवा बाटा आहे. कुठच्याही फ्रँचायझी मध्ये गेला, त्यांच्या आउटलेट मध्ये गेला तरी प्रॉडक्ट क्वालिटी जी आहे तर ती सेमच असणार आहे. नेक्स्ट टाइम प्रोसेस फ्रँचायझिंग दी आउटलेट आर गॅरंटेड टू गिव्ह दी ब्रँड नेम अँड दी प्रोसेस ऑफ फ्रँचायझर दी रेसिपी मस्ट बी दि सेम दी प्रोसेस अँड रेसिपी आर patent by the parent company. For example, soft drink franchising असेल तर आता त्याची जी प्रोसेस आहे किंवा टेस्ट जी आहे तर ती चेंज होता कामा नये. तर त्याच्यासाठी प्रोसेस जी आहे तर ती फॉलो केली गेली पाहिजे आणि त्या प्रोसेसवर त्या पॅरेंट कंपनीचा राईट असतो. नेक्स्ट आहे बिझनेस फॉर्मॅट फ्रँचायझिंग. Sale and method of doing business can be transferred with knowledge of conducting the outlet with effect follow-up mechanism by the franchisor. For example, McDonald's. एक तर त्यांची बिझनेस मेथड जी आहे सेल्फ सर्व्हिस असेल किंवा त्याच्यानंतर ते जो ब्रेड यूज करतात किंवा फ्रेंच फ्राईजचा जो वेट किंवा शेप ते प्रोव्हाइड करतात, त्याच्यानंतर ते फूड प्रिपेअर करताना त्याची टेस्ट जी आहे तर ती सेम असायला हवी प्रत्येक आउटलेटमध्ये. तर हे बेसिकली फ्रँचायझिंगचे तीन टाईप झाले. ॲडव्हान्टेजेसमध्ये द इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग अ फ्रँचायझी इज की एंटरप्रेनर विल नॉट हॅव टू इनकर all the risks that they associated in starting a business in a new location. त्याला रिस्क घ्यावी लागत नाही नवीन बिझनेस सुरू केलाय म्हणून, कारण ऑलरेडी सेकंड पॉइंट मध्ये आहे की ऑलरेडी ते बिझनेसचं नाव जे आहे ते इस्टॅब्लिश झालेलं असतं. म्हणजे आता खेडमध्ये पण मॉन्सूनची फ्रँचायझी आहे, त्याच्यानंतर आईस्क्रीमची पण आहे, मला नाव नाही आठवत आता. तर त्यांना जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागली नाही, कारण हे आहे एवढंच कळणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर त्याची क्वालिटी जी आहे त्याची सेम असणार आहे. बास्किन रॉबिन ह्या दोन फ्रँचायझीज आहेत खेडमध्ये. त्याच्यानंतर ती फ्रँचायझी बेनिफिटेड बाय दी मॅनेजरियल असिस्टंट provided by the franchisor. The franchisor all aspects of operating new venture train the franchisee. The managerial assistance mehto tyanantar training program jo ahe tar to parent company kadun kela jato. Then franchisee offers an opportunity to start a new venture with upfront support that would serve the finances for the entrepreneur significantly. The financial support सुद्धा provide केला जातो. The franchisee is benefited by the years of experience and knowledge of the market and provided by the franchisor. The parent company त्यांचं जे experience आणि knowledge जे आहे तर ते सुद्धा provide करते. त्या ह्याच्यामध्ये franchisorला advantages काय येतात, तर फ्रँचायझर कॅन एक्सपांड हिज वेंचर व्हेरी क्विकली अँड व्हेरी लिटल ॲडिशनल कॅपिटल. दी फ्रँचायझी कॅन एक्सपांड हिज बिझनेस नॅशनली अँड इंटरनॅशनली बाय दी ऑथराइजिंग फ्रँचायझीज इन सिलेक्टेड लोकेशन. देन ऑपरेटिंग फ्रँचायझ बिझनेस रिक्वायर्स लेजर नंबर
employees, since there are lesser personal issues and problems. Advantages काय आहेत की business जो आहे तर तो expand करता येऊ शकतो nationally, internationally with regarding norms, terms and conditions. आणि दुसरं आहे की lesser number of employees जे आहेत म्हणजे trained employees जे आहेत तर त्याच्यामुळे issues आणि problem कमी होतात. डिसएडव्हान्टेजेस किंवा प्रॉब्लेम कन्सिडर करायला गेलं तर एकतर त्याची क्वालिटी मेंटेन करणं जे आहे, प्रोडक्टची असेल, प्रोसेसची असेल किंवा त्या बिझनेसची असेल, तर ती मेंटेन करणं अवघड आहे. त्याच्यानंतर एका फ्रँचायझीमध्ये जर प्रॉब्लेम झाला असेल तर बाकीच्या फ्रँचायझीवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर क्वालिटीचं मी मेन्शन केलं, फ्रँचायझीच्या किंवा त्या कंपनीच्या नावावर जर काही केस असेल किंवा प्रॉब्लेम झाला असेल तर सगळ्या फ्रँचायझीज ज्या आहेत तर त्या सफर होतात. नेक्स्ट आहे मर्जर्स अँड अक्विजिशन. द एंटरप्रेनर कॅन स्टार्ट अँड एक्सपांड हिज वेंचर बाय अक्वायरिंग एक्झिस्टिंग बिझनेसेस. अक्वायरेशन परचेस ऑफ अ कंपनी ऑर अ पार्ट ऑफ इट so that the acquired company is completely absorbed and integrated. The entrepreneur must ensure that the acquisition fits well in the overall direction and structure of the strategic plan of the present venture. Merger and acquisition mante ekada company cha part kiwa akhi company je ahe tar ki acquire karna ki take over karna. त्या ॲडव्हान्टेजेस आहेत त्याच्यामध्ये की तोंडीत सांगते की एकतर तो बिझनेस जो आहे तर तो एस्टॅब्लिश झालेला असतो किंवा तो रनिंग बिझनेस अक्वायर केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट घ्यावी लागत नाही. त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आपण आपला बिझनेस जो आहे तर तो स्टार्ट करू शकतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जास्त करावं लागत नाही प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनल जे आहे किंवा सेल स्ट्रक्चर आहे, सप्लायर, होलसेलर, रिटेलर, मॅन्युफॅक्चर, तर ते वेल नोन असतात, ते लिंक असतात प्रोसेसचे. त्याच्यानंतर ऍक्विजिशनमुळे कंपनी जे आहे तर तिचं नाव वॅनिश होत नाही, तिचं नाव मार्केटमध्ये जसंच्या तसं राहतं, फक्त ओनरशिप जी आहे तर ती चेंज होत असते. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेसमध्ये की अनप्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागतं, त्याच्या डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते अकम्प्लिश करावे लागतात. त्याच्यानंतर त्याचे लीगल इश्यूज असू शकतात काही, किंवा चेंज मॅनेजमेंटमुळे किंवा एम्प्लॉईजमुळे प्रॉब्लेम जनरेट होऊ शकतात. त्याच्यानंतर प्राईस जी आहे तर ती हाय सुद्धा जाऊ शकते जर ऑर्गनायझेशन जे आहे तर ती प्रॉफिट मेकिंग झाली नाही तर. नेक्स्ट आहे अँसिलरी युनिट. अन अँसिलरी युनिट इज डिफाइन एज इंडस्ट्रियल अंडरटेकिंग हॅव्हिंग इन्व्हेस्टमेंट नॉट एक्सिडिंग रुपीज 100 lakhs, दॅट इज 1 crore, इन फिक्स्ड असेट अँड इन प्लांट अँड मशीनरी आयदर ओन ऑर हायर परचेस अँड एंगेज इन manufacturing of parts and components, sub assemblies, tooling and intermediates, then rendering not less than 50% of its production and services to one or more industrial undertaking for the production and other articles. थोडक्यात हा स्मॉल स्केल बिझनेस आहे की जो सेमी फिनिश गुड जे आहेत तर ते प्रोव्हाइड करतो मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा पॅरेंट ऑर्गनायझेशनला. तर त्याच्यामध्ये 1 crore पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली नसते. तर त्याचे जर बेनिफिट बघितले तर ग्रोथ ऑफ एम्प्लॉयमेंट, ग्रोथ ऑफ GDP, ग्रोथ ऑफ एंटरप्रेनर हे त्याचे बेनिफिट्स आहेत. ॲडव्हान्टेजेस बघायला गेलं तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की लार्ज कंपनीज ज्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांना सप्लाय करण्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल राहतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल सोर्सेस जे आहेत तर ते
पॅरेंट कंपनी किंवा ज्या कंपनी साठी सप्लाय केला जातो तरी ती कंपनी सुद्धा इन्व्हेस्ट करते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोसेस आणि प्रोडक्शन मध्ये पॅरेंट कंपनीची हेल्प होते. डिसएडव्हान्टेज जर बघितलं तर पॅरेंट कंपनी जर पेमेंटमध्ये डिले करत असेल तर अँसिलरी कंपनीला त्याचा प्रॉब्लेम किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत तर ते फेस करायला लागू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की पॅरेंट कंपनीकडे नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात, तर त्याच्यामुळे दरवेळी बिझनेस तुम्हाला मिळेल किंवा ती कंटेनमेंट तुमच्याकडे येईलच असं नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे एक्सपेक्टेड युनिट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करून हवे असतील तर ते अँसिलरी बिझनेसेसमध्ये करणं एवढं इझी नसतं, कारण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ती मुळात कमी असते. तर प्रोसेसमध्ये चेंज करून नवीन युनिट डिझाईन करणं, प्रोड्यूस करणं, तर ते त्यांना शक्य होत नाही. नेक्स्ट आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, दॅट इज BPO. द टाईप ऑफ आउटसोर्सिंग इन विच अ कंपनी आउटसोर्सेस नॉन कोर बिझनेस प्रोसेस टू अनदर कंपनी. BPO इज मोस्ट फ्लेक्झिबल फॉर्म ऑफ आउटसोर्सिंग, इन्वॉल्व अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन कस्टमर अँड आउटसोर्सिंग प्रोव्हायडर. अनलाईक piecemeal outsourcing of individual projects with specific deadlines and budgets, business process outsourcing may not have fixed time or budget restrictions. BPO मध्ये इन शॉर्ट थर्ड पार्टीला जो आहे तर तो बिझनेस दिला जातो किंवा इन्वॉल्व केला जातो. आता BPO मध्ये कन्सिडर केलं तर रिक्रुटमेंट प्रोसेस आहे किंवा पेरोल आहे, तर ते जनरली आउटसोर्स केलं जातं किंवा दुसऱ्या कंपनीला दिलं जातं की जेणेकरून तुम्हाला तेवढा स्टाफ जो आहे तर स्टाफ मनी एनर्जी तो मेंटेन करावा लागत नाही किंवा जास्त इन्व्हेस्ट करावा लागत नाही. त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ BPO आर व्हर्च्युअली identical to advantages of piecemeal outsourcing. In both cases, the main goal of outsourcing is control cost thanks to the great competence of the contractor in the relevant business process or task. And compared to task-by-task outsourcing, BPO achieves even great cost saving over the long term, requires more initial preparation. In some cases, the main push of BPO is not due to cost saving, but desire for great control of and prediction. BPO makes the cost predictable through the clear financial terms. The service level agreements were mentioned below. Tar BPO cha advantage kay hai, tar ek tar cost saving. Jar recruitment cha related asel, tar tumhala recruitment sathi तुमच्याकडे ते एम्प्लॉईज आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉईजचा वेळ आणि फंड जे आहेत तर ते इन्व्हेस्ट करावे लागत नाहीत, वेस्ट करावे लागत नाहीत. BPOला म्हणजे थ्रू आउटसोर्सिंग रिक्रुटमेंट झाली की तुमचं ऑर्गनायझेशनचं काम झालं. दुसरं की कॉन्ट्रॅक्ट आणि सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स जे आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या सर्व्हिसेस तुमच्या सोयीप्रमाणे मिळतात, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार होतात. डिसएडव्हान्टेजेसमध्ये जर बघायला गेलं तर इट इज मच मोर डिफिकल्ट टू इंटरेस्ट एंटायर बिझनेस प्रोसेस ऍज अपोज टू स्पेसिफिक टास्क टू अन आउटसाईड कॉन्ट्रॅक्टर. की आउटसाईड कॉन्ट्रॅक्टर जो आहे तर ते दिलेल्या रिक्वायरमेंट आणि टास्क जो आहे स्पेसिफिकली कम्प्लीट करेल, इफिशियंटली कम्प्लीट करेल तर ह्याची गॅरंटी नसते. देन द इकॉनॉमिक बेनिफिट ऑफ BPO आर अकम्प्लिश्ड टू द कॉन्ट्रॅक्टर ग्रेट कॉम्पिटन्स इन नॉन कोअर बिझनेस प्रोसेस. ट्रान्सफर द स्पेसिफिक बिझनेस प्रोसेस इज रेअरली द गोल ऑफ BPO. आता याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचे जे काही फंड्स आहेत तर ते पण रेज होऊ शकतात आणि इफिशियंट एम्प्लॉईज जे आहेत
तर त्यांची रिक्रुटमेंट न होता तर एम्प्लॉयमेंट वेस्ट झाली किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर असून सुद्धा कंडिशन फुलफिल झाल्या नाहीत तर बेस्ट ऑफ प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रोसेस किंवा बिझनेस पॉलिसी यूज करून दुसरा बिझनेस पण सेटअप केला जाऊ शकतो ही पण पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर लार्ज फंक्शन असल्यामुळे तुमचा डेटा जो आहे म्हणजे बीपीओ फक्त काही एका ऑर्गनायझेशन साठी काम करत नाही, नंबर ऑफ ऑर्गनायझेशन साठी काम करत असतो. तर तुमचा डेटाचा किंवा डॉक्युमेंटचा सेफ्टी आणि सिक्युरिटीचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. चुकून या ऑर्गनायझेशनचा डेटा दुसऱ्या ऑर्गनायझेशनशी शेअर केला गेला किंवा पर्पजफुली सुद्धा असू शकतं आणि दुसरं एका ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट चुकून दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये पाठवली तर ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ते बीपीओचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, संपलं आपलं सेकंड युनिट संपलं. तुम्हाला असाइनमेंट जी आहे तर ती नेक्स्ट लेक्चरला देईन. थँक्यू.